ओ माय गॉड, कौन होनार आरोग्य भर्ती गवर्नमेंट ऑफिसर। आरोग्य भर्तीचा व्हिडिओ आहे। 4 डिसेंबर रोजी पेपर झालेले आहे, आजच झालेले आहे पेपर। आणि ज्या स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे त्या स्टुडंटनी आपल्याला ओरिजिनल क्वेश्चन्स आपल्याला कमेंट बॉक्समध्ये, टेलिग्राममध्ये, यूट्यूब चॅनलला पाठवलेले आहेत। ओरिजिनल आहेत, एक एक स्टुडंटने एक एक प्रश्न आपल्याला आठवून आठवून पाठवलेले आहेत। त्या सर्वांनी हा व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, अभ्यास करत राहा। ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनी आन्सर चेक करा, आणि ज्यांनी जे परीक्षा देणार आहेत त्यांनी अभ्यास करत राहा। चला तर प्रश्न कोणत्या प्रकारे आले ते बघूया। आपण त्या प्रश्नांना डॉक्युमेंटमध्ये, वर्ड डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करून आपण इथे घेतलेले आहेत। खालीलपैकी भारतीय गव्हर्नर बँकचे गव्हर्नर कोण होते? रिझर्व्ह बँकेचे सांगितले त्यांनी, नव्हते विचारलेलं आहे इथे, होते नाही, नव्हते विचारलं होतं। तर नरेंद्र जाधव हे नव्हते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, मनमोहन सिंग बालाजी हे होते, रंगराजन होते, परत सुब्बाराव, डॉक्टर डी सुब्बाराव हे पण गव्हर्नमेंट काय रिझर्व्ह बँकेचे काय होते, गव्हर्नर होते, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात गहिरमाता सागरी अभयारण्य नावाचे सागरी अभयारण्य स्थित आहे? कोणत्या राज्यात विचारलेले गहिरमाता सागरी अभयारण्य? तर हे आपल्याला सांगितलेलं आहे ओडिशामध्ये गहिरमाता सागरी अभयारण्य, ठीक आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे? 30,000 लोकसंख्या आवश्यक आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी। किती? 30,000 लोकसंख्या आवश्यक असणे गरजेचे आहे। देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केला? तर 1977 साली। देवी या रोगाचा नायनाट, समूळ नायनाट आरोग्य संघटनेने केलेला आहे, तो जाहीर 1977 साली केला, ओके। डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? तर डाळी आणि कडधान्यामध्ये 17 ते 25% प्रथिनांचे प्रमाण असते। लहान मुलांमध्ये मृदूस होण्याचे कारण जीवनसत्व डॅश ची कमतरता होय? मृदूस हा कोणत्या जीवनसत्वामुळे कमतरतेमुळे होतो? तर डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मृदूसा रोग होतो। नागरिक पेयजल योजनामध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी कशाचा वापर केला जातो? नागरिक पेयजल योजनामध्ये ठीक आहे, निर्जंतुक पाण्याला करायचं असेल तर क्लोरीनचा उपयोग केला जातो। आपल्या फिल्टरमध्येही क्लोरीनचा उपयोग केला जातो, ॲक्वा फिल्टरमध्ये पण यूज केला जातो। निराधार व अनाथ स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारणारी शारदा आणि मुक्ती यासारखी संस्थाने कोणी स्थापन केली? तर पंडिता रमाबाई यांनी शारदा आणि मुक्ती सदन यासारखी ही सदने त्यांनी स्थापन केलेली आहेत। भालचंद्र नेमाडे यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? कोसला या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळेल। आत्ताचा लेटेस्ट ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तो नक्की जरूर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो, कारण सर्वांना त्याचा फायदा होणार आहे। पुढची जी एक्झाम आहे त्यांना, ज्यांनी ते एक्झाम देणार आहे त्यांना, तर प्लीज आत्ता जो लेटेस्ट ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो पाठवा, कमेंट बॉक्समध्ये सांगा। शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? मोफत आरोग्य तपासणी 1 ते 4 या शालेय आरोग्य कार्यक्रमात, ठीक आहे, 1 ते 4। सध्याचे सप्टेंबर 2023 भारताचे सरन्यायाधीश म्हणून कोण कार्य करत आहे? सरन्यायाधीश धनंजय चंद्र सूड हा याचं नाव आहे। चंद्र
चटराठी चटराठी चंद्रचूड आहे असं वाटतं मला तरी, इथं टायपिंगमध्ये काहीतरी असेल, बघूया. तुम्ही सर्च करून बघा, धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. क्रॉस कनेक्शन द बिग सर्कस ॲडव्हेंचर, द बिग सर्कस ॲडव्हेंचर हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्यांनी विचारलेलं आहे. क्रॉस कनेक्शन द बिग सर्कस ॲडव्हेंचर हे पुस्तकाचे लेखक जुगल मिस्त्री, जुगल मिस्त्री हे आहेत. सर्वांनी हे पुस्तक वाचायचं आहे, खूप ॲडव्हेंचर असं पुस्तक आहे. क्रॉस कनेक्शन, ओके. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग या संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. भीमाशंकर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे खरं तर, ठीक आहे, अहमदनगरमध्ये नाही. घृणेश्वर औरंगाबाद जिल्ह्यात आहे, संभाजीनगर आताच. परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. दुधाची शुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण कोणते आहे, तर लॅक्टोमीटर हे दुधाच्या आणि पाण्याचे प्रमाण मोजणारे उपकरण आहे लॅक्टोमीटर. खालीलपैकी कोणता कालावधी भारतातील लोकसंख्या स्फोटाचा काळ म्हणून ओळखला जातो, कोणता काळ असा होता, 47 51 90 2000, तर 51 ते 81 हा काळ लोकसंख्या स्फोटकाचा काळ म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये प्रथमच म्युच्युअल फंड खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केले, म्युच्युअल फंड युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी हे काय केलेलं आहे, प्रथमच म्युच्युअल फंड या संस्थेची स्थापना केलेली आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगा, तर याचं करेक्ट आन्सर आहे स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाहीत, आपली पाठ आपणास दिसत नाही. 17वा आहे, तिसरा आन्सर आहे. एप्रिल 2023 खालीलपैकी कोणी अरुणाचल प्रदेशमध्ये व्हायब्रेट विलेज प्रोग्राम सुरू केला, तर ह्याचं करेक्ट आहे व्हायब्रेट विलेज प्रोग्राम नरेंद्र मोदी अमित शहा आहे, व्हायब्रेट विलेज प्रोग्राम यांनी केलेला सुरू केलेला आहे गृहमंत्री. शिवडी नावाशिवा प्रस्तावित पुलाला कोणाचे नाव देण्याचे राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे, तर ह्याचं नाव खरं तर शिवडी नावाशिवा प्रस्तावित केलेल्या पुलाचे छत्रपती शिवाजी महाराज नावाशिवा यांचं नाव देण्यासाठी काय घेतलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल, तर याचं खरं अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे हा होणार आहे बुडत्याचा पाय खोलात, अधोगतीस लागून जास्त पायाखाली जाणे. चिकनगुनिया विषाणूचा ताप शोधून 1953 कोणत्या देशात लागला, तापाचा शोध, विषाणूच्या तापाचा शोध, चिकनगुनिया विषाणूचा तापाचा शोध 1953 कोणत्या देशात लागला, तर याचं करेक्ट आन्सर आहे टांझानिया, या ठिकाणी चिकनगुनिया विषाणूचा या तापाचा शोध लागलेला आहे, ठीक आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते, इथे उपकेंद्र म्हणून आहे, त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय. दिलेल्या शब्दगटातून विरुद्ध अर्थी शब्द ओळखा, सुई तीक्ष्ण, सुई तीक्ष्ण असते, तर तीक्ष्ण आणि बोथट, बोथट याचा विरुद्धार्थी शब्द आहे, सुई कशी असते तीक्ष्ण असते आणि बोथट पण असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही मोहीम सुरू केली, शासन आपल्या दारी ही मोहीम सुरू केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्री सातारा या ठिकाणी सातारा. डिसेंबर 2000 सुरू झालेली समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो, तर नागपूर, अरे मुंबईतून नागपूरला जोडतो ना बाबा, समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबई टू नागपूर कोणत्या शहराला जातो, लास्ट आहे नाशिकवरूनच जातो तो, ठीक आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्य परिवहन
राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा आहे. अहिल्याबाई होळकर योजना खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश? योजनेचा विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा आहे. अहिल्याबाई होळकर योजना तिलिया अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प. तिलिया अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर हे जे मेगा पॉवर प्रकल्प आहे हा झारखंड तिलिया तिलेया झारखंडमध्ये आहे स्थित आहे. ठीक आहे. हवेली येथील सिंहगड किल्ल्याचा किल्ल्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? हवेली येथील सिंहगड किल्ल्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते? ह्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं खूप सोपा आन्सर आहे, कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निगडीत आहे. किल्ला म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज आठवतात आपल्याला, म्हणून तुम्हाला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सिंहगडाचं पूर्वीचं नाव कोणतं आहे? गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? घासीराम गुरु घासीराम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे याचा आन्सर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तीन प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांना याचा आन्सर काय होणार आहे माहिती पडणार आहे. आसाम छत्तीसगड उत्तराखंड पंजाब. आता लास्टचा क्वेश्चन आहे. 30 क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मॅथ्स आणि इंजिनिअरिंगचे क्वेश्चन अजून एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांमध्ये जे कोणी आरोग्य भरतीचे पेपर देत असतील ते. भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे ठिकाण सांगायचं आपल्या ठिकाण. या तीन प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांना. ठीक आहे, नक्की नक्की कळवा. प्लीज प्लीज कळवा तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी कुठल्या JioMart presents 7 max saving days. Get up to 50%